भ्रातरग्निम् भ्रातरिन्द्रगुम्हवामहे भ्रातर्मित्रावरुणा। नमस्कार, नक्षत्र प्रकाशच्या चाहत्यांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत आहे। आजचा विषय आहे पौष महिन्यामध्ये विवाह संदर्भात बोलणी करावीत किंवा न करावीत, विवाह करावा किंवा न करावा। या प्रकारच्या अनेक व्हिडिओ विवाह संदर्भात मी अजूनही पुढे घेऊन येणार आहे। आवश्यकता आहे आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करण्याची। आपण जर का नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केलं तर ह्या व्हिडिओची सूचना आपल्याला ताबडतोब मिळेल आणि मग आपल्याला ही सूचना मिळाली की तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून विनंती आहे की आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा, त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे, पौष महिन्यामध्ये विवाह संदर्भात बोलणी करावीत अथवा करू नये। मी ज्योतिष शिकायला लागल्यानंतर ज्या काही प्रथा समोर दिसायला लागल्या त्याच्यावरती मी विचार करायला लागलो। त्यातल्या काही प्रथा बरोबरही असतील, काही प्रथा चुकीच्याही असतील। धर्मग्रंथांमध्ये याच्यासाठी कारण सांगितलेले असेल ते मी शोधतो, काही ज्येष्ठ अधिकार असलेल्या व्यक्तींशी चर्चा करतो किंवा त्यांनी लिहिलेले लेख वाचतो आणि मग आपली मतं ठरवत असतो। मला तीन प्रथांचा उल्लेख आता या ठिकाणी करायचा आहे। या तीन प्रथा का आहेत याचं कारण मला अद्यापही समजलेलं नाहीये। ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या याचं काही कारण मिळत नाही। ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या याला काही म्हणावा असा अर्थ नाही, परंतु ज्या काय आहेत, ज्या प्रथा आहेत त्या गैर आहेत, अनावश्यक आहे आणि त्याची भीती लोकांमध्ये पसरलेली आहे। त्या प्रथांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। त्यापैकी पहिली प्रथा आहे की पौष महिन्यामध्ये विवाहाच्या संदर्भात बोलणी करू नये। पुढे जाऊन स्थळे पाहू नयेत, पाहिलेल्या स्थळांविषयी विवाहाच्या संदर्भात चर्चा करू नये। इथपर्यंत सुद्धा आजपर्यंत लोकांची मजल पुढे गेली, म्हणजे विवाह करू नयेत इथपर्यंत एखादी प्रथा असेल तर आपण समजू शकतो, परंतु विवाहाच्या संदर्भात बोलणी करायला काय अडचण आहे, विवाहाच्या संदर्भामध्ये पुढे जायला काय अडचण आहे, पण ते सुद्धा करायचं नाही, अशा प्रकारची गैरप्रथा आज समाजामध्ये आलेली दिसते। या संदर्भातला व्हिडिओ मी आता आणण्याचं कारण असं की 6 जानेवारी म्हणजे 2 दिवसापूर्वी पौष महिना सुरू झालाय, तो 4 फेब्रुवारी 2019 पर्यंत असणार आहे। त्याच्याशिवाय अजून 2 प्रथा आहेत विवाहाच्या संदर्भातल्या, त्याची पुढे जाऊन कधीतरी चर्चा करू। त्यातली आणखीन एक प्रथा आहे म्हणजे सिंहस्थ। ज्यावेळेला गुरु सिंह राशीमध्ये असतो तो कालावधी विवाहासाठी वर्ज सांगितलेला आहे। पूर्वीच्या काळी तर तो आपली हमखास पाळला जायचा आणि त्या वर्षी अजिबात लग्न व्हायचे नाही। मी ज्योतिष शिकलो याला एक 24-25 वर्षाचा कालावधी लोटला आहे। मला कुठेही असं ठामपणे सांगणारं भेटलं नाही, कुणा कुठलंही कारण माझ्या ज्योतिषशास्त्रदृष्ट्या वाचनामध्ये आलं नाही की सिंह राशीमध्ये गुरु असताना विवाह का नाही करायचा। आता पुढचा सिंहस्थ याला अजून 9 वर्षाचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये आपण युट्यूबवरती याची पुन्हा कधीतरी चर्चा करू। आज मुख्यत्वे चर्चा जी करायची आहे ती पौष मासातली, की पौष मासाच्या संदर्भ पौष मास सुरू झाल्यानंतर विवाहाचे सगळे कार्यक्रम, म्हणजे विवाह करायचे नाहीत, विवाहाच्या संदर्भातल्या चर्चा करायच्या नाहीत, वधूवरांनी आपापसात भेटायचं नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या प्रथा का सुरू आहेत याचं कारण काही माहीत नाही। ही प्रथा मात्र सुरू आहे, लोक मानतात। दुसरी बाजू अशी आहे की विवाह संबंधामध्ये जे मुहूर्त काढून देणारे दाते पंचांग आहे, या दाते पंचांगाने विवाहाचे मुहूर्त पौष महिन्यातले दिलेत। मागचे काही वर्ष अनेक वर्ष देत आहेत आणि पुढचे काही अनेक वर्ष देणार आहेत, म्हणजे त्यांना असं वाटत नाही की पौष महिन्याचा विवाहामध्ये काही अडसर आहे। बरं, नुसतेच विवाहाचे मुहूर्त दिलेत असं नाही, बारशाचे दिले, जावळाचे दिले, साखरपुड्याचे दिले, पौष महिन्यामध्ये सगळ्या गोष्टीचे मुहूर्त दिलेले आहेत। थोडक्यामध्ये दाते पंचांग ही 100 वर्ष जुनी परंपरा असलेल्या पंचांगाला सुद्धा पौष महिन्यामध्ये विवाह करणं गैर वाटतच नाही। इतकंच काय की आज पुढे जाऊन ज्या प्रथा सुरू झाली की विवाहाच्या संदर्भात बोलणी नाही करायची, त्याच्यात त्याला तर काही अर्थच नाही राहिला या सगळ्यामुळे। ज्योतिषशास्त्रीयदृष्टी याचं कारण काय आहे याचा विचार करताना पुष्य नक्षत्रामध्ये चंद्र असताना विवाह करू नये असं म्हटलेलं आहे, परंतु या पुष्य नक्षत्रातला पुष्य नक्षत्रामध्ये असलेला चंद्र आणि पौष महिना याचा काही संबंध नाही। पौष महिन्यामध्ये पौष महिन्याला काही लोक खरं मासही म्हणतात, मलमासही म्हणतात। त्याचं कारण धनुराशीमध्ये जेव्हा रवी असतो तेव्हा तो पृथ्वीपासून खूप लांब गेलेला असतो,
आणि म्हणून याला खरं मास किंवा मलमास म्हणण्याची पद्धत आहे. या महिन्यामध्ये थंडी जास्त असते, परंतु हे काही कारण होऊ शकत नाही. थंडी जास्त आहे म्हणून विवाह करायचा नाही किंवा रवी लांब आहे म्हणून विवाह करायचा नाही, हे काही ज्योतिषशास्त्रदृष्ट्या कारण होऊ शकत नाही. आणि म्हणून एकतर तो रवी मास आहे, तो 17 डिसेंबर ते 13 जानेवारी या काळात असतो, त्याचा चंद्रमास म्हणजे आपला जो पौष मास आहे त्याच्याशी काही संबंध नाही. हा, दोन्हीचा पिरियड सर्वसाधारणपणे एकत्र एका वेळेला येऊ शकतो, इतका एक होऊ शकतं, परंतु या दोन गोष्टी वेगळ्या आहेत थोडक्यामध्ये. त्याला खरं मास का म्हणायचं, मलमास का म्हणायचं, याचंही काही कारण सापडत नाही धनुराशीमध्ये रवी असताना. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकमेकांशी लागत नाही आणि या ज्या प्रथा पडलेल्या आहेत ह्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्यामुळे पौष महिन्यामध्ये विवाह करू नये, पौष महिन्यामध्ये विवाहाच्या संदर्भातली बोलणी करू नये वगैरे वगैरे, हे जे काही चर्चा आहे ती माझ्या दृष्टीने तांत्रिकदृष्ट्या काही बरोबर नाही. हा, आता ही प्रथा पडली, अनेक आपल्याकडे चुकीच्या प्रथा पडल्या, त्याच्यामध्ये ही एक प्रथा पडलेली आहे आणि म्हणून ती या पद्धतीचे लोक निर्णय घेतात आणि पौष महिन्यामध्ये विवाह संदर्भामध्ये बोलणी बंद करत आहेत. आजकाल विवाह विविध कारणामुळे लांबतोय, मुलांचे विवाहाचे वय वाढत चालले, याच्यामध्ये आणखीन एक महिना जर का विवाहाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची नाही असं ठरलं तर एक महिना वाया जातो. या महिन्यामध्ये उपलब्ध असलेले मुहूर्त सुद्धा या प्रथेमुळे कामाला येत नाहीत. परिणामी अलीकडच्या महिन्यामध्ये किंवा पलीकडच्या महिन्यामध्ये विवाहासाठी लागणारे कार्यालय किंवा हॉल जास्त बुक होतात, कार्यालय मिळत नाही, असे आणखीन किंवा एका महिन्यामध्ये अनेक मुहूर्त आल्यामुळे सगळ्या नातेवाईकांना सगळ्या विवाहाला जाता येत नाही, इथपासूनचे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळे पौष महिन्यातले विवाहाचे मुहूर्त नाकारणे किंवा पुढे जाऊन विवाह संदर्भामध्ये चर्चा न करणे ही प्रथा गैर आहे असं मला वाटतं. पालकांनी याच्यावरती विचार करावा, ज्या गैर प्रथा आहेत त्या गैर प्रथा हळूहळू आपण बंद केल्या पाहिजेत मला असं वाटतं. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की याची विनाकारणची कुठलीही भीती न बाळगता पालकांनी पौष महिन्यामध्ये विवाहाच्या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे, स्थळं बघितली पाहिजेत, विवाह संदर्भात बोलणी केली पाहिजे. किंबहुना पुढे जाऊन मला असं म्हणायचं वाटतं की पौष महिन्यातले विवाहाचे मुहूर्त घेऊन विवाह सुद्धा केला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं निसंकोचपणे मला कळवा. या विषयावर आणखीन आपण पुढे जाऊन चर्चा करू. जर का कुठलं, मी म्हणत नाही मी 100% बरोबर आहे, परंतु जर कोणी शास्त्रार्थ शोधून दिला तर हा शास्त्रार्थ मलाही बघायला आवडेल. माझं असं मत आहे दाते पंचांगासारख्या 100 वर्ष जुन्या पंचांगांनी हे सगळे शास्त्रार्थ बघूनच हे मुहूर्त काढलेले असतील. त्यामुळे या संदर्भामध्ये कोणाचं तरी मत ऐकणं, दाते पंचांग हे खूप जास्त ऑथेंटिक आहे असं मला वाटतं, त्याच्यापेक्षा कोणाचंही मोठं मत असेल असं मला वाटत नाही. किंवा त्यामुळे पालकांना माझी अशी विनंती आहे की पौष महिन्यामध्ये त्यांनी विवाहाची बोलणी करावी. किंबहुना उपलब्ध असेल मुहूर्त, सोयीचा असेल, वधूवरांना लाभणारा असेल तर त्या मुहूर्तावर विवाह सुद्धा करावा असं मला वाटतं. जेणेकरून हे विवाह लांबच चाललेत, त्याच्यामध्ये एक महिना किंवा चातुर्मासातले 4 महिने किंवा आणखीन तांत्रिक कारणामुळे गुरु शुक्राच्या अस्तामध्ये मुहूर्त नसतात, हे सुद्धा महिने विवाहाच्या दृष्टीने योग्य नसतात. त्याच्यामध्ये आणखीन एक महिना कुप्रथेमुळे, म्हणजे जी मुळात त्याला काही तांत्रिक कारण नाही, तो वाया घालवू नये, या महिन्याचा सदुपयोग करावा जेणेकरून आपल्या मुलांचे विवाह लवकर होतील असं मला वाटतं. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जो वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद. माझं मत ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. विनंती आहे या प्रकारची चर्चा आपण पुन्हा पुन्हा करत राहू, यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला याची सूचना फर्स्ट हँड डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. बेलचे बटन दाबा म्हणजे त्याचं आपल्याला सूचना मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा एकदा भेटू नवीन एका व्हिडिओसहित, लवकरच भेटूया. धन्यवाद.